सध्याचा सगळ्यात ट्रेंडिंग पिझ्झा कुठला असेल तर तो आहे कुल्हड पिझ्झा. आणि तो घरच्या घरी बनवायचा कसा ते आपण आज बघणार आहोत. माझ्या मुलांनी हट्ट केला की मम्मी घरीच असा पिझ्झा बनव, तर त्यांच्यासाठी मी हा पिझ्झा बनवलेला होता आणि म्हटलं चला तुमच्याशी पण ही रेसिपी शेअर करूया घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीमध्ये. आणि मस्त असा आपण हा पिझ्झा बनवू शकतो. तुम्ही बघू शकता किती छान असा हा पिझ्झा झालेला आहे. चला तर मग आपण आता ह्या पिझ्झाची रेसिपी बघूया. तर इथं काही भाज्या लागणार आहेत. तर याच्यामध्ये मी थोडंसं पनीर घेतलेलं आहे, कोबी आहे तो मोठा कापून घेतलेला आहे चौकोने चौकोने, शिमला मिरची आहे हिरवीवाली, तुम्हाला तिन्ही कलरची भेटले तर तुम्ही तिन्ही कलरची शिमला मिरची इथं वापरू शकता, कांदा घेतलेला आहे थोडा मोठा, आणि हे आहेत ते कॉर्न्सचे दाणे, ते थोडेसे मी बॉईल करून घेतलेले आहेत. भाज्यांची क्वांटिटी आणि भाज्यांची चॉईस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता त्याच्यानंतर दुसरं जी वस्तू ज्यासाठी लागणार आहे तो म्हणजे पिझ्झा बेस. तर हे दोन पिझ्झा बेस आहेत हे रेडीमेड बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध आहेत. तर तुम्ही ते दोन पिझ्झा बेस घ्यायचे आहेत हे बघा. आणि अगदी समजा तुम्हाला पिझ्झा बेस मिळत नसेल तर तुम्ही इथं ब्रेडचा पण वापर करू शकता. तर हे दोन पिझ्झा बेस मी इथं घेतलेले आहेत. आता आपल्याला या दोन्ही पिझ्झा बेसचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. हे बघा असे छोटे छोटे हाताने याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. ब्रेड असेल तर ब्रेडचे पण तुम्ही असे हाताने याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. तर दोन्ही पिझ्झा ब्रेडचे मी असे तुकडे करून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही. आता ब्रेडचे तुकडे करून झालेले आहेत. आता आपण पुढची जी प्रोसिजर आहे ती करूया. कढई घेतलेली आहे गरम करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये मी दोन मोठे चमचे, दोन ते तीन मोठे चमचे इथं बटर घ्यायचं आहे. बटरचा मोठा तुकडा मी इथं घेतलेला आहे पूर्ण मेल्ट करून घ्यायचा. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि नंतर मग आपल्याला याच्यामध्ये ह्या भाज्या ॲड करायच्या आहेत. भाज्या अशा मोठ्या मोठ्याच कापायच्या आहेत, एकदम बारीक भाज्या कापायच्या नाही आहेत. तर सगळ्या भाज्या याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत. इथं तिन्ही रंगाच्या शिमला मिरची पण तुम्ही वापरू शकता. कांदा मी इथं वापरलेला आहे, कॉर्न वापरलेले आहेत. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथं भाज्या वापरू शकता, त्यांची क्वांटिटी पण कमी जास्त ठेवू शकता. तर सगळ्या भाज्या मी इथं ॲड केलेल्या आहेत. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची. हे बघा भाज्या आपल्याला पूर्णपणे कुक करून घ्यायच्या नाही आहेत, तर अर्धवटच ह्या कुक करून घ्यायच्या आहेत. हे बघा आणि नंतर ह्या भाज्या सगळ्या मिक्स करून घ्यायच्या बटरमध्ये. हे बघा सगळ्या भाज्या बटरमुळे ह्याची जी टेस्ट आहे ती खूप छान येते. तुम्ही बटर आणि तेल असं पण कॉम्बिनेशन वापरू शकता. तर भाज्या मी परतवून घेतलेल्या आहेत. हे बघा छान अशा भाज्या परतवून झालेल्या आहेत. आपल्याला पूर्ण भाज्या शिजवायच्या नाही, अर्ध्या कच्च्याच ठेवायच्या आहेत. पनीर पण मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. हे बघा तर पनीर मी इथे ॲड करून घेतलेलं आहे. नंतर मग आपल्याला याच्यामध्ये काही सॉस घालायचे आहे. तर हा आहे पिझ्झा सॉस. तर तीन मोठे चमचे मी पिझ्झा सॉस याच्यामध्ये ॲड केलेला आहे. बाजारामध्ये अगदी इझिली अवेलेबल आहे पिझ्झा सॉस. तर तीन मोठे चमचे घालायचा आहे पिझ्झा सॉस. याने टेस्ट खूप छान येते. पिझ्झा सॉस हा पिझ्झाच्या रेसिपीमध्ये पाहिजे, त्याच्याशिवाय ती रेसिपी पूर्ण होतच नाही. आणि दुसरा सॉस मी याच्यामध्ये जो वापरला आहे तो म्हणजे तंदुरी व्हेज मेयोनीज. तर तंदुरी व्हेज मेयोनीज पण इझिली अवेलेबल आहे. अगदी मिळत नसेल तर तुम्ही नाही वापरलं तरी चालेल, किंवा साधा मेयोनीज इथं वापरलं तरी चालेल. तर हे तंदुरी व्हेज मेयोनीज आहे. तर ते पण मी तीन मोठे चमचे इथं वापरलेलं आहे. सो अशी क्वांटिटी पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त ठेवू शकता. तर दोन्ही सॉस मी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. आणि नंतर मग मी हे मिक्स करून घेणार आहे. थोडंसं मीठ घातलेलं आहे एक अर्धा चमचा चवीप्रमाणे, कारण सॉसमध्ये पण मीठ असतं आणि बटर पण थोडंसं सॉल्टी असतं, त्यामुळे मीठ थोडंसं कमीच घालायचं. आणि नंतर मी याच्यामध्ये मी हे चिली फ्लेक्स घातलेले आहे. चिली फ्लेक्स ऑप्शनल आहेत, नसले तर नाही घातले तरी चालतील. आणि मिक्स हब, मिक्स हब मात्र कंपल्सरी आहेत, कारण मिक्स हबमुळेच या पिझ्झाची जी एक टिपिकल चव असते ती येते. तर एक चमचा भरून मी हे मिक्स हब याच्यामध्ये घातलेले आहेत. आणि आता हे छान अगदी एकत्र करून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम स्लोच आहे. हे सगळे जे सॉस आहेत, हब्स आहे, चिली फ्लेक्स आहे, तर या सगळे या मसाले आहेत. तर हे भाज्यांना छान अगदी व्यवस्थित एकत्र झाले पाहिजेत. तर भाज्या आणि तेल मस्त अगदी मी छान असं एकत्र करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही. आणि खूप छान असं मस्त असं हे आपलं फिलिंग किंवा बॅटर तयार झालेलं आहे बघू शकता. एक चपातीमध्ये रॅप करून द्यायला सुद्धा हे इथपर्यंत बॅटर इतकं सुंदर झालेलं आहे, तसं पण तुम्ही करू शकता. नंतर मग मी याच्यामध्ये अर्धी वाटी हे चीज घातलेला आहे, मोजरेला चीज आहे. चीजची क्वांटिटी पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता.
तर गॅसची फ्लेम स्लोच आहे आणि आता मी चीज ॲड केलेला आहे आणि आता मी हे छान असं एकत्र करून घेतलेलं आहे. चीजमुळे हे जे बॅटर आहे त्याची टेस्ट आहे ती खूप अजून इम्प्रूव्ह होणार आहे. हे बघा मस्त असं हे आपलं हे झालेलं आहे बॅटर. आणि आता नंतर मग याच्यामध्ये मागाशी जे आपण पिझ्झाचा जो बेस आहे त्याचे तुकडे करून ठेवलेले होते तर ते मी इथे ॲड केलेले आहे शेवटी. हे बघा पिझ्झा बेसचे तुकडे ॲड करण्यापूर्वी जे आपलं बॅटर झालेलं आहे तर ते तुम्ही चपातीमध्ये मुलांना फिलिंग करून रॅप करून टिफिनला पण देऊ शकता. तिथपर्यंतची रेसिपी ते पण एक मस्त असे एक टिफिनसाठी एक मस्त असा तो पर्याय आहे. तर आता मी सगळे जे दोन्ही जे पिझ्झा बेसचे तुकडे होते ते सगळे याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि ते मी याच्यामध्ये मस्त असे एकत्र करून घेतलेले आहे. बघू शकता मस्त अशी आपलं जे चीज आहे ते मेल्ट झालेलं आहे आणि ते छान मी एकत्र करून घेतलेलं आहे. मस्त असं आपलं हे फिलिंग आहे ते तयार झालेलं आहे एकदम परफेक्ट. बघू शकता तुम्ही त्याचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे. चीजमुळे ते अजून टेम्प्टिंग वाटतं आहे. तर मस्त असं छान असं मी हे एकत्र करून घेतलेलं आहे. आपलं फिलिंग जे आहे ते तयार झालेलं आहे. तर आता आपण कुल्हड पिझ्झा आहे तो बनवायला घेऊया. तर कुल्हड पिझ्झासाठी मी हे दोन कुल्हड घेतलेले आहेत. हे माझ्याकडे सिरॅमिकचे कुल्हड आहेत. तुम्ही इथं मातीचे कुल्हड पण वापरू शकता. तर याच्या बेसमध्ये आपल्याला काही सॉस घालायचे आहे तर त्याच्यामध्ये पहिला मी घातलं आहे ते म्हणजे व्हेज मेयोनीज घातलेला आहे. त्याच्यानंतर जो घालणार आहे तो म्हणजे आपला हे पिझ्झा सॉस आहे तो घातलेला आहे. इथं पण सॉसची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त ठेवू शकता. आणि नंतर आपला जो आहे तो तंदुरी मेयोनीज आहे तर तो मी याच्यामध्ये घातलेला आहे. हे तुम्ही असंच ठेवू शकता किंवा तिन्ही सॉस आहेत ते एकत्र करून घेऊ शकता. हे बघा तिन्ही सॉस आहेत ते तुम्ही छान असं एकत्र पण करून घेऊ शकता किंवा मी असेच ठेवलेले आहे तुम्ही एकत्र करून सुद्धा घेऊ शकता. आणि नंतर मग आपण याच्यामध्ये आपण जे फिलिंग तयार करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे. एक अर्धा कप भरेल इथपर्यंत आपल्याला हे फिलिंग घालून घ्यायचं आहे. हे बघा मस्त दाबून अगदी भरायचं आहे आणि अर्धा कपपर्यंत हे आपल्याला फिलिंग घालून घ्यायचं आहे. खूप छान असा हा पिझ्झा लागतो. मुलं अगदी आवडीने खातील आणि घरी बनवायला इतकाच इझी आहे. काहीही कठीण नाही. एकदम सोपी अशी रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा. तुमच्या मुलांना नक्की आवडेल. मुलांपासून मोठे पण अगदी आवडीने खातील अशी छान अशी ही रेसिपी आहे. तर नंतर फिलिंग भरून झाल्यानंतर मग मी याच्यावरती हा हे आहे ते चीज घातलेलं आहे. चीजची एक कोटिंग याच्यावरती द्यायची आहे आपल्याला. इथं पण चीज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता. ज्यांना कोणाला चीज जास्त आवडतं तर त्यांनी चीज इथं जास्त वापरू शकता. तर चीजची एक लेअर इथं द्यायची आहे आपल्याला. तर अशी चीजची मी एक लेअर दिलेली आहे. आणि नंतर मग याच्यावरती परत एकदा ते आपलं फिलिंग आहे ते घालायचं आहे पूर्ण कुल्हड भरेपर्यंत. तर दोन्ही कुल्हड मी त्या फिलिंगने भरून घेतलेले आहे. मस्त अगदी दाबून अगदी ते फिलिंग भरायचं. कुल्हड पिझ्झा हा सध्या फार ट्रेंडिंग पिझ्झा आहे. मुलांना अगदी खूप आवडतो. आणि त्याच्यानंतर मग याच्यावरती भरपूर असं चीज घालायचं आहे. चीज घालताना कंजूशी करायची नाही आहे. इथं आपल्याला भरपूर चीज वापरायचं आहे. पिझ्झा आहे त्यामुळे चीजची क्वांटिटी ही जास्त असलीच पाहिजे. तर दोन्ही पिझ्झांवर मी भरपूर असं चीज घालून घेतलेलं आहे. तर चीज घालून झाल्यानंतर वरती मी नंतर हे थोडेसे चिली फ्लेक्स आहेत आणि मिक्स हब आहे तर ते पुन्हा घातलेलं आहे. तर पहिलं मी मिक्स हब आहे ते घालून घेतलेले आहे. याने खूप छान अशी टिपिकल अशी जी पिझ्झाची चव आहे ती येते. नंतर थोडेसे चिली फ्लेक्स घातलेले आहेत. मुलांना तिखट आवडत नसेल तर तुम्ही चिली फ्लेक्स अवॉइड करू शकता. नंतर मग मी हे कुकर घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये हे दोन्ही कुल्हड आहेत ते ठेवून दिलेले आहेत. तुम्ही ओव्हनमध्ये पण कन्व्हेन्शन मोडमध्ये पण हे करू शकता. ओव्हनमध्ये कन्व्हेन्शन मोडमध्ये एक 180 डिग्री सेल्सिअसला 10 ते 15 मिनटामध्ये हा पिझ्झा छानपैकी तयार होतो. मी कुकरचे गॅसकेट आणि सिटी काढून घेतलेली आहे आणि नंतर कुकर हा गॅसवर ठेवलेला आहे. तुम्ही पहिला कुकर प्रीहीट करून नंतर पण याच्यामध्ये हे दोन्ही कुल्हड ठेवू शकता. आणि एक 15 ते 20 मिनटांसाठी मी ह्या स्लो गॅस फ्लेमवर हे कुल्हड या कुकरमध्ये ठेवलेले आहेत. आणि 15 ते 20 मिनटानंतर तुम्ही चेक करू शकता चीज जे आहे ते छान मेल्ट झालेलं आहे. मस्त अगदी चीज मेल्ट झालेला आहे. हे बघा
आणि आपले कुल्हड़ पिझ्झा आहेत ते आता तयार झालेले आहेत. चीज पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपल्याला ह्याला गरम करून घ्यायचा आहे. हे बघा आणि मस्तपैकी दोन्ही जे आहे ते चीज पूर्णपणे छान अगदी मेल्ट झालेला आहे. हे बघा आणि मस्तपैकी असा आपला हा खाण्यासाठी कुल्हड पिझ्झा तयार झालेला आहे. बघू शकता खूप छान दिसतोय, खूप टेम्प्टिंग असा हा पिझ्झा तयार होतो. बाहेर विकत घ्यायला गेला तर खूप महाग पडतो. अगदी घरच्या घरी तुम्ही एकदम सोपी पद्धत आहे बनवायची. हे बघा आणि मस्त एकदम चीजी असा हा आपला हा कुल्हड पिझ्झा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त एकदम खाण्यासाठी मस्त एकदम तयार असा झालेला आहे. मुलांनी खूप एन्जॉय केला हा पिझ्झा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर तिला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच एका छानशा रेसिपीसह भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.